नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही राबवण्यात येत आहे या पोकरा या योजनेअंतर्गत विहीर या घटकासाठी किती अनुदान आहे याबाबत मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर खाली लाईक या बटनवरती क्लिक करा तसेच तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली लाल कलरचे सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा या योजनेअंतर्गत विहिरीसाठी किती अनुदान हे आपल्याला शासनाकडून मिळते याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी आता आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेच्या वेबसाईट वरती आहे मित्रांनो ही जी वेबसाईट आपल्याला या ठिकाणी आहे ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाने पोकरा ही योजना राबविण्यासाठी बनवलेली वेबसाईट आहे या वेबसाईटच्या मार्फत आपण पोकरा योजनेअंतर्गत का ज्या काही योजना आहे त्यासाठी तुम्ही या वेबसाईटच्या मार्फतच तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो आता या ठिकाणी पोकरा योजनेअंतर्गत खाली या ठिकाणी आपल्याला विहिरीसाठी सुद्धा योजना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर आता विहिरीसाठी नक्की पोकरा योजनेअंतर्गत किती अनुदान आहे ते आता पाहूया या ठिकाणी आता विहिरीसाठी अनुदान तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर सामान्य सबसिडी याचा अर्थ आहे ओपन कॅटेगरी त्यानंतर ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी शंभर टक्के अनुदान म्हणजेच दोन लाख पन्नास हजार रुपये इतकं अनुदान विहिरीसाठी मिळेल तसेच एस सी एस टी या कॅटेगरीसाठी सुद्धा शंभर टक्के अनुदान म्हणजेच दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान विहिरीसाठी मिळेल तर मित्रांनो विहीर योजनेसाठी जे काही पात्रता निकष सरकारने ठरवलेले आहे ते आता आपण या ठिकाणी बघूया त्यामध्ये पहिला पात्रता निकष आहे लागू केलेल्या घटकांसाठी आणि क्षेत्रासाठी लाभार्थ्याने इतर कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेतलेला नसावा जीएसडीए प्रमाणपत्र त्यानंतर डीपीआर मध्ये समावेश त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य त्यानंतर एकूण जमीन धारणा दोन हेक्टर पेक्षा कमी त्यानंतर ग्राम कृषी संजीवनी समितीची मान्यता इत्यादी पात्रता धारण करणाऱ्या शेतकऱ्याला विहिरीसाठी अनुदान हे मिळू शकतं तर मित्रांनो अशा प्रकारे विहिरीसाठी शंभर टक्के अनुदान म्हणजेच या ठिकाणी दोन लाख पन्नास हजार रुपये एवढं अनुदान शेतकऱ्याला ओकरा योजनेअंतर्गत मित्र मित्रांनो पोखरा योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती हवी असल्यास वरती तुम्हाला आय बटन दिसतंय त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्ही बघू शकता तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही अर्ज कशा रीतीने करायचा या संदर्भामध्ये माहिती बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईक या बटनवरती क्लिक करा तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून समोर बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र